नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, टेट परीक्षेचा निकाल हा लवकरच घोषित केला जाणार आहे, परंतु यामध्ये एक प्रॉब्लेम असा झालेला आहे की टेट परीक्षेचे जे काही फॉर्म भरते वेळेस काही विद्यार्थ्याकडून चुका झालेल्या आहेत, तर ह्या चुका या ठिकाणी दुरुस्त करता येणार का, किंवा ह्या चुका जर झाल्या तुमच्या तर तुम्हाला रजिस्ट्रेशन पवित्र पोर्टलवर करता येणार का, याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, आता या ठिकाणी जर पाहिलं तर जो का आपला रिझल्ट आहे 22 मार्च किंवा 24 मार्च या तारखेच्या दरम्यान कुठल्याही तारखेला लागू शकतो हे लक्षात ठेवायचे. परंतु आता यामध्ये रिझल्ट लागल्याच्यानंतर जे काही पवित्र पोर्टलवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल, तर ज्या विद्यार्थ्याचे फॉर्म भरताना चुका झाले तर त्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करता येईल का, हा पहिला प्रश्न. तर मित्रांनो, हां, तुमचा जर फॉर्म चुकला असेल तरीसुद्धा तुम्हाला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करता येणार आहे. तुम्ही परीक्षा दिली याचा अर्थ तुम्ही पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करू शकता. आता मग तुमचा फॉर्म चुकला तर तुम्ही यामध्ये दुरुस्ती करता येणार का? तर मित्रांनो, आपण पूर्वी जे काही 2017 टेट परीक्षा झाली त्या संदर्भामध्ये फॉर्म भरते वेळेस किंवा इतर जे काही रजिस्ट्रेशन करते वेळेस काही विद्यार्थ्याकडनं चुका झाल्या होत्या, तर त्या संदर्भामध्ये नेमकं परीक्षा परिषदेनं काय नियम दिले होते हे आपण आता पाहूयात. चला तर पहा मित्रांनो, आता या ठिकाणी दिनांक पाहू शकता 24/9/2021 रोजीचं आता या ठिकाणी हे परिपत्रक काढले परीक्षा परिषद काय दिलं होतं पहा. पवित्र पोर्टलवरील पहा दिनांक 2/9/2021 रोजी दिलेल्या सूचनानुसार पहा क्रमांक 16 नमूद केल्यानुसार काही उमेदवाराकडून गैरसमजुतींनी वा चुकीने स्वप्रमाणपत्रात चुकीची माहिती भरलेली असल्यामुळे या माहितीमध्ये बदल करण्याची उमेदवाराकडून मागील 2 वर्षापासून सातत्याने होत असलेली विनंती लक्षात घेऊन अशा उमेदवारांना तसा योग्य तो बदल करण्याची सुविधा या ठिकाणी देण्यात येत आहे. म्हणजे मित्रांनो, तुमच्या फॉर्ममध्ये चुका झाल्या असतील किंवा पवित्र पोर्टल जे काही तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहात त्यामध्ये जर चुका जर झाल्या असतील, तर 2017 जी काही टेट परीक्षा झाली होती तर त्या परीक्षेमध्ये मित्रांनो रजिस्ट्रेशन करते वेळेस नंतर तुम्हाला हा पहा हा कालावधी दिला 24/9/2021 ते 3/10/2021 या कालावधीमध्ये तुम्ही बदल करू शकत होता. म्हणजे मित्रांनो, याचा अर्थ 2017 जर तुम्हाला या ठिकाणी चेंज करण्यासाठी जर कालावधी दिला जाऊ शकतो, तर आतासुद्धा मित्रांनो तुम्हाला हे जे काही तुमचं फॉर्म भरते वेळ चुका झाल्या असतील तर त्या चुका सुधारण्यासाठी तुम्हाला कालावधी दिला जाऊ शकतो, यावरून तुम्हाला लक्षात येत असेल. त्याच्यानंतर पहा, स्वप्रमाणपत्रामध्ये बदल करणे आवश्यक आहे काय? आता पहा मित्रांनो, म्हणजे स्वप्रमाणपत्र जसे की तुमची स्वतःची माहिती, तुमची TAT पास असेल, CTET पास असेल, किंवा तुमचे मार्क असतील, किंवा तुमची तारीख असेल, जन्मडेट असेल, किंवा तुमचं आधार कार्ड असेल, यामध्ये तुम्हाला असं वाटतं आहे की चूक झालेली आहे, जर तुम्हाला असं वाटत असेल की यामध्ये आपण अपडेट केलं पाहिजे किंवा चूक झाली आहे, तरच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी म्हणजे स्वतः तुम्हाला स्वतः समजलं पाहिजे आपलं चुकलं का नाही, एवढं तर तुम्ही सुज्ञ आहात, त्याबद्दल काही सांगायची आवश्यकता नाही. त्यामुळे जर मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल आपल्या याच्यामध्ये कुठल्या गोष्टीमध्ये जर चूक झाली तर तुम्ही यामध्ये दुरुस्त करू शकता, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये पहा, त्याच्यानंतर पहा स्वप्रमाणपत्रामध्ये पहा या ठिकाणी याबाबत उमेदवारांनी प्रथमतः स्वतःची खात्री करावे, बदल करणे आवश्यक असल्याचं स्वप्रमाणपत्र अनसर्टिफाय करावे, स्वप्रमाणपत्रामध्ये योग्य ते बदल केल्यानंतर स्वप्रमाणपत्र सर्टिफाय करण्याची दक्षता घ्यावी. म्हणजे तुम्ही पहा, तुमचा असं वाटलं यामध्ये बदल करायचे, तुम्ही बदल केल्याच्यानंतर तुमचं जे काही स्वप्रमाणपत्र असेल तर त्यामध्ये तुम्हाला सर्टिफाय करणं हे महत्त्वाचं आहे, शेवटी तुमचे बदल झाल्याच्यानंतर, ठीक आहे, ही तुमची जबाबदारी असणार. हे तुम्हाला आता पुढचा एक मुद्दा पाहूयात. पुढचा महत्त्वाचा मुद्दा पहा 10 दिला होता त्यांनी, उमेदवाराकडून गैरसमजुतींनी वा चुकीने स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती भरलेली असल्यामुळे योग्य तो बदल करण्याची सुविधा देण्यात येत असली तरी पहा, तुम्हाला जी काही तुम्हाला जी काही चूक झाली ती चूक दुरुस्त करण्यासाठी जरी तुम्हाला मुभा देण्यात येत असली तरी आठ काय घातली पहा. सन 2017 टेट पहा TIT टेट परीक्षेमध्ये शिक्षक व अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या म्हणजे अर्ज करण्या त्यावेळचा शेवटचा दिनांक काय होता पहा, 21/22/11/2017 हा शेवटचा दिनांक होता. कधीचा? 2017 जी काही टेट परीक्षा झाली त्या फॉर्म भरण्याचा हा शेवटचा दिनांक होता. अखेरीस किमान पात्रता पदभरतीसाठी विचारण्यात घेतली जाणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे पहा मित्रांनो, आता हा मुद्दा समजण्यासारखा आहे तुम्हाला, कारण की या मुद्द्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की हा जो काही महत्त्वाचा मुद्दा आपला या ठिकाणी, म्हणजे तुम्ही आता आपण फॉर्म कधी भरला, आपली जी काही फॉर्म भरण्याची लास्ट डेट होती पहा, आपली जी काही फॉर्म भरण्याची लास्ट डेट होती मला वाटते 4 मार्च होती, ठीक आहे, 4 मार्च ही आपली लास्ट डेट होती की या ठिकाणी, नाही सॉरी, आपली जी काही मला वाटतं आपली जी काही फॉर्म भरण्याची जी काय तारीख होती ती होती मित्रांनो 31 जानेवारीपासून तर 8 फेब्रुवारीपर्यंत काय फॉर्म भरून घेतलेले होते. एक्झॅक्ट तारीख मला माहीत नाही, बहुतेक 8 फेब्रुवारीपर्यंत फॉर्म भरून घेतलेले होते असं, म्हणजे मला असं वाटतं की 31
मार्च 31 जी काही जानेवारी 31 जानेवारीला फॉर्म भरणं चालू झालं होतं आणि 8 फेब्रुवारीपर्यंत फॉर्म भरून घेतलेले होते. ही एक्झॅक्ट तारीख नाही परंतु कधी चालू झालं हे मला माहीत होतं. आपला महत्त्वाचा मुद्दा काय की या ठिकाणी म्हणजे आपला फॉर्म भरण्याची जर 8 फेब्रुवारी जर शेवटची तारीख जर असेल, आता शेवटची तारीखपर्यंत म्हणजे तुमची जी काही शैक्षणिक पात्रता, म्हणजे त्यांनी पहा तुमच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये बदल करण्यासाठी मुभा देण्यात येत आहे, परंतु ती मुभा कशी असणार आहे, तुमचा जो काय फॉर्म भरण्याची लास्टची तारीख होती, जी काही तुमची लास्टची तारीख आता फेब्रुवारीची 8 आपली लास्टची तारीख होती असं आपण ग्राह्य धरूयात, हे काय फिक्स मला माहीत नाही, परंतु 8 असं ग्राह्य धरूया म्हणजे ह्या तारखेपर्यंत तुमची जी काय पात्रता आहे. जसे की मी म्हणतो आता तुम्हाला CET पास उमेदवारांसाठी तर थोडीशी या ठिकाणी मुभा देण्यात आली होती, परंतु आता यामध्ये तुम्ही फॉर्म भरण्याच्या लास्टच्या डेटच्या नंतर जर तुम्ही DED झाले असेल किंवा BED झाला असेल तुमचा आणि नंतर जो तुम्ही त्यामध्ये जर ॲड जर केलं तर मित्रांनो ते ग्राह्य धरलं जाणार नाही. याचा अर्थ तुम्हाला समजला की म्हणजे तुम्ही जो काय फॉर्म भरला, फॉर्म भरतेवेळी तुमची जी काय पात्रता आहे ती पात्रता तुम्ही या ठिकाणी चेंज करू शकत नाहीत हे लक्षात ठेवा. म्हणजे तुमचं त्यामध्ये बदल झाला असेल किंवा उदाहरणार्थ तुमचं DED तुम्ही DED टाकलं परंतु त्यामध्ये मार्कामध्ये काही तुम्हाला चूक वाटत असेल किंवा जो काही तुमची तारीख रिझल्टची तारीख चुकली असेल त्यामध्ये किंवा तुमची जन्मतारीख असेल ही चुकली असेल यामध्ये दुरुस्ती करू शकता. परंतु तुमची जी काय पात्रता आहे म्हणजे तुम्ही शेवटची फॉर्म भरायची काय शेवटची तारीख त्या तारखेला त्या तारखेपर्यंत जी काय तुमची पात्रता ठरली आहे त्या पात्रेमध्ये तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. म्हणजे लक्षात ठेवा म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही 8 फेब्रुवारी या दिवशी जर तुम्ही 8 फेब्रुवारी ही लास्टची तारीख आहे याच्यानंतर जर तुमचा DED चा निकाल जर तुमचा या ठिकाणी उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला म्हणजे कुठल्याही तुमच्या याचे शैक्षणिक पात्रतेचा निकाल जर तुमचा 8 फेब्रुवारीच्या नंतर जर लागला असेल तर त्यामध्ये जर नंतर तुम्ही जर त्यामध्ये जर ती तुमची शैक्षणिक पात्रता जर ॲड जर केली तर ती तुम्हाला त्या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार नाही असं सरळ या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं 2017 TET परीक्षेसंदर्भामध्ये. यावरून मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की तुमची जर काही चूक झाली असेल तर त्यामध्ये दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला मुभा दिली जाऊ शकते, फक्त तुमची जी काही मूळ पात्रता आहे ती पात्रता तुम्हाला चेंज करता येणार नाही हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो नक्की तुम्हाला सुद्धा या ठिकाणी जर फॉर्म चुकला असेल तर तुम्ही यामध्ये दुरुस्ती करू शकता, परंतु काही गोष्टी ज्या आहेत की त्या दुरुस्त करू शकत नाही, ज्याने जशी की फॉर्म भरायची लास्टची डेटच्या नंतर जी काय तुमची पात्रता किंवा तुम्ही पासिंग इयर असेल तर त्यामध्ये तुम्ही चेंज करू शकत नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचे किंवा तुम्ही ॲड करू शकत नाहीत हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. तर मित्रांनो हा होता व्हिडिओ. व्हिडिओ आवडला शेवटी लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्यासुद्धा मित्राचा फॉर्म चुकला असेल किंवा मैत्रिणींचा फॉर्म चुकला असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. नक्की मित्रांनो तुम्हाला दिलासा मिळाला असेल. तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास या ठिकाणी नक्की कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा. तुमच्या काही शंका असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवेल आणि पूर्वसह तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू, धन्यवाद.